पट्टीच्या खवय्यांना आता आपल्या फॅमिली समवेत लज्जतदार आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद, तोही प्रसन्न प्रशस्त आणि एसीच्या थंडगार वातावरणात। कराड शहरालगत सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल चौकात लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट सुरू झाले आहे। स्वच्छता, दर्जा व विनम्र सेवा या खास वैशिष्ट्यांसह ग्राहकांना तृप्त करण्यासाठी लक्ष्मी गार्डन आपल्या सेवेत रुजू। बारसे, जावळ, साखरपुडा, वाढदिवस अशा अनेक छोट्या मोठ्या समारंभांसाठी विशेष सोय। हॉटेल लक्ष्मी गार्डन, आमचा पत्ता कृष्णा कॅनॉल चौक, सैदापूर, कराड। प्रोप्रायटर रवींद्र कांबळे। मोबाईल क्रमांक आहे 91-75-25-55-77। दीपक कांबळे 84-82-83-16-66 आणि रोशन 97-66-05-45-79। भीम आर्मी संविधान रक्षक दलाची महाराष्ट्राची बैठक कराड येथे संपन्न, तसेच चचेगाव मधील शाखेचे उद्घाटनही करण्यात आले। सदर बैठक महाराष्ट्र प्रमुख रमाकांत तायडे, प्रचार प्रसार प्रमुख राजेश गवई, महासचिव अण्णा नेरकर, उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकोडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी राजू दिवाण यांची राज्य प्रवक्ता तर दस्तगीर आगा यांची सातारा जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली, तर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी कविता धुमा यांची निवड करण्यात आली। तसेच सांगली कोल्हापूर जिल्ह्यातही निवडी करण्यात आल्या। सदर कार्यक्रम सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी भागवत कांबळे, अशोक बर्डे, कराड तालुका उत्तरचे अध्यक्ष अनिकेत साळुंखे, दक्षिणचे अध्यक्ष गजानन कुंभार, शहराध्यक्ष जुनेद मोमीन यांच्यासह कराड तालुका व शहर पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन बैठक पार पडली। तसेच यावेळी संस्थापक प्रफुल्लभाई झेंडे यांनी मार्गदर्शन केले। कराड येथे भीम आर्मी संविधान रक्षक दल या संघटनेची महाराष्ट्राची बैठक संपन्न झाली। या बैठकीस भीम आर्मी संविधान रक्षक दलचे संस्थापक माननीय प्रफुल्लभाई शेंडे, महाराष्ट्राचे अध्यक्ष तावडे, याबरोबर महाराष्ट्राचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यांनी संघटना वाढीसाठी व गाव तिथे शाखा होण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं। यावेळी काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या, त्यामध्ये महाराष्ट्र प्रवक्ता म्हणून बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजूभाई दिवाण यांची महाराष्ट्र प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली। तर हायवे इन्चार्ज आणि तळमळीचे कार्यकर्ते दस्तगीर आगा यांची सातारा जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली। तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांच्या कराड तालुका समितीवर निवडी करण्यात आल्या। या कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन भीम आर्मीचे सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष थोरवडे व दक्षिण उत्तर कराडचे तालुका अध्यक्ष अनिकेत साळुंखे, गजानन कुंभार, शहर अध्यक्ष जुनेद मोमीन, तसेच तालुका व शहर समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम संपन्न केला। यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने त्यांचे स्वागत करण्यात आले। द न्यूज लाईन, अचूक वेधक।